नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमत या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टानं महत्वाचे निर्देश दिलेत ओबीसींचं राजकीय आरक्षणाच्या शिवाय जाहीर झालेल्या निवडणुका पार पडणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवीन अधिसूचना न काढण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत तर आतापर्यंत जाहीर झालेल्या निवडणुकांच्या अधिसूचनेत कोणताही बदल करू नये असंही सुप्रीम कोर्टानं बजावलंय त्यामुळे राज्यातल्या ब्याण्णव नगर परिषदांच्या निवडणुका वेळेत आणि ओबीसी आरक्षणाच्या शिवाय पार पडणार आहेत सुप्रीम कोर्टानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमात कोणताही बदल न करायला सांगितला गेला दरम्यान ओबीसीना सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाच्या नंतर धक्का बसला निवडणूक प्रक्रिया तिथं हस्तक्षेप नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी आरक्षणाच्या शिवाय ह्या निवडणुका पार पडतील ब्याण्णव नगर परिषदांमध्ये आरक्षणाच्या शिवाय निवडणुका पार पडतील प्रक्रिया सुरू नसलेल्या ठिकाणी एक आठवडा निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला महाराष्ट्रातून ट्रिपल टेस्टची अट पूर्ण करण्यात आलेली आहे आरक्षणावरची पुढची सुनावणी आता मंगळवारी होणार आहे दरम्यान ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरची सुनावणी आता पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल काही दिवसांपूर्वी बांठिया आयोगानं राज्य सरकारला इम्पेरिकल डेटा सादर केला इम्पेरिकल डेटाबाबत हा डेटा सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला राज्य सरकारच्या वतीनं कोर्टामध्ये जो इम्पेरिकल डेटा सादर करण्यात आला त्याच्या आधारावर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करावं अशी मागणी करण्यात येणार आहे या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश न्यायमूर्ती खानविलकर आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाकडे ही सुनावणी सुरू आहे दरम्यान ओबीसींना सध्या जरी राजकीय आरक्षणाच्या संदर्भात धक्का बसलेला असला तरी भविष्यातलं जे ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ते आरक्षण अबाधित राहावं याच्यासाठी आता बांठिया आयोगाच्या माध्यमातूनचा जो इम्पेरिकल डेटा आहे तो डेटा तातडीनं सादर करून हे आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला जातोय पण आजची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलल्या गेली आहे त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरचा कुठलाही तोडगा तुर्तास तरी निघाला नाही दरम्यान ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची ही, ही लढाई श्रेयवादाची लढाई नाहीये असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय ट्रिपल टेस्ट आम्ही पूर्ण केलेली आहे असंही बावनकुळेंनी म्हटलंय मंगळवारी नक्कीच आम्हाला दिलासा मिळेल असा आशावाद सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे व्यक्त केलाय नव्या सरकारच्या आरक्षणासाठी तात्काळ हालचाली करण्यात आलेल्या आहेत आरक्षणावर आतापर्यंत टाईमपास झाला महाविकास आघाडी सरकारकडून असा आरोप सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी याआधी केला होता आणि आज पुन्हा केलाय सुप्रीम कोर्ट समोर जेव्हा चर्चा होईल तेव्हा निश्चितपणे यामध्ये महाराष्ट्राचं ओबीसी आरक्षण हे जे अपेक्षित आहे सत्तावीस टक्केच्या वर आणि सत्तावीस टक्के काही ज्या ठिकाणी अपेक्षित आहे काही ठिकाणी लोकसंख्येप्रमाणे जे आरक्षण करा शेवटी हे आरक्षण लोकसंख्येप्रमाणे आहे एसीएसटीची प्रमाण देऊन उर्वरित ओबीसींना आणि पन्नास टक्केच्या आत तर ट्रिपल टेस्ट जी सुप्रीम कोर्टाने सांगितली ती ट्रिपल टेस्ट पूर्ण करून बांटी आयोग हे आ, सुप्रीम कोर्टासमोर आहे मला वाटतं मंगळवारपर्यंत वाट बघितली पाहिजे तेरा बारा दोन हजार एकोणीसला सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की बाबा तुम्ही ट्रिपल टेस्ट करा आणि लवकर या महिनाभराच्या आतमध्ये आयोग नेमून त्यांना करता आलं असतं मग चार मार्च दोन हजार एकवीसला पुन्हा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला पुन्हा ट्रिपल टेस्ट करा आणि या तेव्हाही त्यांनी सरकारी टाईमपास केला ओबीसी मंत्री मान्य भुजबळ साहेब मोर्चे काढत राहिले संवाद सभा घेत राहिले आंदोलन करत राहिले हेच सरकारमध्ये होते, होते यांच्या संघटना आंदोलन करत होत्या श्रेयवादाची यांना श्रेय केव्हा मिळालं असतं यांना जर तेरा बारा दोन हजार एकोणीसचा पहिला निकाल लागल्यानंतर यांनी काम केलं असतं चार मार्च दोन हजार एकवीसचा निकाल लागला असताना काम ला केलं असतं यांनी अडीच वर्ष वेळ टाईमपास केला खऱ्या अर्थाने ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे हे सर्वच पक्षांनी म्हणून काम करायची गरज आहे सर्वांनीच काम करायची या ठिकाणी गरज होती पण आम्ही मागच्या अडीच वर्षापासून सारेच लोक मान्य देवेंद्रजी असतील संजय कुटे असतील आणि आम्ही सर्व लोक या सरकारला मदत करायला तयार झालो या सरकारला वारंवार सांगितलं आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहे जे जे मागेल ते मदत करायला तयार आहे पण हे सरकार ऐकत नव्हतं आणि उलट या सरकारनी अडीच वर्ष या महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळू नये कित्तर निवडणूक होऊन गेल्या मधल्या काळात म्हणजे या राज्यातल्या जवळपास चाळीस टक्के निवडणुका अडीच वर्षात झाल्या अनेक जिल्हा परिषद झाल्या अनेक नगरपालिका झाल्या जा त्यांना आरक्षण मिळू दिलं नाही आणि मला वाटतं आयोगाला विनंती आमची आपल्या माध्यमातून आहे त्यांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांचे रिपोर्ट घ्यावे पुन्हा ग्राउंड रिपोर्ट घ्यावे आणि तोपर्यंत या ब्याण्णव नगरपालिका तीन चार नगरपंचायतच्या निवडणुका पुढे ढकलाव्या शंभर टक्के सांगतो आपल्याला की आज परिस्थिती वाईट आहे निवडणुका होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे महाराष्ट्र पुन्हा रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट खाली आहे त्यामुळे निवडणुका पुढे ढकलाव्या अशी मागणी केली आहे आयोग मला वाटतं याच्यामध्ये योग्य निर्णय करेल कारण सुप्रीम कोर्टाने असं त्यांना बंधन टाकलं नाही की भर पावसात निवडणुका घ्या मतदान झालं नाही तरी निवडणुका घ्या हे काही म्हटलं नाही आहे हे आयोगाचा से आहे